पाहुणी म्हणून उत्तर प्रदेशातून घरी आलेल्या मैत्रिणीने दागिन्यावर हात साफ केला. गुन्हे शाखेच्या पथकाने तिला अटक करून 10,48,000 रुपये किमतीचे दागिने जप्त केले. रुपाली जोशी 30 वर्ष राहणार उत्तर प्रदेश असे अटकेतील महिलेचे नाव आहे. फिर्यादी पल्लवी वानखेडे 28 वर्ष राहणार कळमना आणि आरोपी रुपाली एकाच परिसरात राहायला असल्याने जुनी मैत्री होती. कालांतराने पल्लवीचे लग्न झाले. रुपाली ही उत्तर प्रदेशात गेली होती. ती डान्सर आहे. पल्लवीने रुपालीला घरी येण्याचे आमंत्रण दिले. रुपाली पल्लवीकडे 8 दिवस थांबली. तिच्या भेटीने पल्लवी आनंदी होती. मात्र रुपालीच्या मनात काही वेगळे सुरू होते. आठवडाभरात रुपालीला पल्लवीकडे भरपूर दागिने असल्याचे समजले होते. संधी साधून तिने 10,48,000 रुपये किमतीचे दागिने चोरले आणि उत्तर प्रदेशासाठी निघाली असता काही वेळातच पल्लवीला दागिने चोरी झाल्याचे समजले. कळमना पोलीस ठाणे गाठून तिने रुपाली विरुद्ध तक्रार केली. गुन्हे शाखा युनिट 5 ने घटनेचा तपास सुरू केला. उत्तर प्रदेशात जाऊन रुपालीला ताब्यात घेत नागपुरात आणले. तिच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला गेला. नहीं, ये जो फिर्यादी है पल्लवी प्रफुल वानखेडे रहना इनका कटरे सोसाइटी गुलमोर नगर कळमना. इन्होंने 19 फरवरी 2024 को कळमना थाने में कंप्लेंट दी थी. उसके बिहाफ पे 380 भादवी का ऑफेंस अपराध क्रमांक 101/24 ये रजिस्टर हुआ था. ये गुन्हे का पैरलर तपास कळमना पुलिस स्टेशन और क्राइम ब्रांच कर रही थी, जिसमें करीबन पूरे सोने के उनके घर के गहने जो है चोरी गए थे. तो फिर्यादी से पूछताछ करने के बाद उन्होंने जिस व्यक्ति पे संशय व्यक्त किया था उस व्यक्ति का टेक्निकल सब बैकग्राउंड टेक्निकल डाटा निकाल के हमारे टीम के जो है APR भोपड़े, पुलिस हवालदार रोनाल्ड एंथनी, राजेंद्र टाकलकर, ड्राइवर अमोल भक्ते और ये महिला जो है महिला पुलिस सिपाही अश्विनी 14 बक्कल नंबर जिनका 14223 है, जिनकी नेमनुक A2 भी है, लोगों ने रात दिन रात मेहनत करके कुशीनगर यहाँ से करीबन 1,000 किलोमीटर दूर है वहाँ पहुँच के वहाँ के एरिया में वो लेडीज आरोपी को ढूंढ के जिसका नाम था तीन नाम है वो आरोपी को रूपाली श्रीराम जोशी, रूपाली राजू गोड़घाटे, रूपाली मोहसिन सिद्दकी. ये बेसिकली रहने वाले तुमको ही राज करके एक पुलिस स्टेशन है कुशीनगर में वहाँ के. तो वहाँ जाके वो टीम ने उसको सर्च किया, उसकी झड़ती ली और फिर ये सब मुद्देमाल जो है गुन्हे में चोरी हुआ था वो सब उसके पास मिला.